बुलढाणा जिल्ह्यात दोन जागांवर महायुतीमधला वाद आता चिघळत चाललेला आहे. बुलढाणा विधानसभेत शिंदेगडाचा संजय गायकवाडांविरोधात भाजपच्या विजयराज शिंदेंनी अपक्ष अर्ज भरलेला आहे. त्याला उत्तर म्हणून संजय गायकवाडांचे पुत्र मृत्युंजय गायकवाडांनी बाजूच्या चिखली या मतदारसंघात भाजपच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना म्हटलेलं आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोमटू म्हटलेलं आहे. त्यांनी तर खऱ्या अर्थानं या सगळ्यांची आमची माफी मागितली पाहिजे. ज्या मोदीजींचं तो सांगतो की मोदीजी टीका केली, मग तू वंचित शिवसेनेतून वंचितमध्ये गेल्यानंतर तू ज्या ऑफिसचा मोदीजींचा फोटो काढून फेकला होता, तर तू कुठे त्यांचा आदर करून राहिला. बुलढाणा जिल्ह्यात दोन जागांवर महायुतीमधला वाद चिघळत चाललाय. एक म्हणजे बुलढाणा विधानसभा आणि दुसरी चिखली. बुलढाण्यात शिंदेच्या शिवसेनेच्या संजय गायकवाडांविरोधात भाजप बंडखोर आणि माजी आमदार विजयराज शिंदेंनी अर्ज भरलाय. त्याला उत्तर म्हणून शिंदे गटाच्या गायकवाडांनी चिखलीमध्ये भाजपच्या श्वेता महाले विरोधात स्वतःच्या मुलाला अपक्ष म्हणून उभं केलंय. संजय गायकवाड गेल्या काही काळामध्ये आपल्या विधानांनी कायम वादात राहिले. त्याच विधानांमुळे भाजपच्या विजयराज शिंदेंनी गायकवाडांच्या उमेदवारीला विरोध केला होता. नरेंद्र मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत गायकवाडांनी केलेल्या विधानांची माफी मागावी अशी मागणी स्थानिक भाजप करते. याचं कारण असं आहे की विद्यमान आमदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना म्हटलेलं आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोमटू म्हटलेलं आहे. त्यांनी तर खऱ्या अर्थानं या सगळ्यांची आमची माफी मागितली पाहिजे आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाची मदतही मागितली पाहिजे. भारतीय जनता पक्षाला जर ते कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणत असतील तर त्यांनी भारतीय जनता पक्षापासून अपेक्षाही केली नाही पाहिजे. ज्या मोदीजींचं तो सांगतो की मोदीजी टीका केली, मग तू वंचित शिवसेनेतून वंचितमध्ये गेल्यानंतर तू ज्या ऑफिसचा मोदीजींचा फोटो काढून फेकला होता, तर तू कुठे त्यांचा आदर करून राहिला. आणि राहिला विषय माझ्या स्टेटमेंटचा, तर त्या स्टेटमेंटच्या संदर्भात माझी देवेंद्रजी चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे एकमेकाच्या विरोधामध्ये असताना या गोष्टी घडतात, पण महायुती म्हणजे ज्यावेळेस आम्ही एकत्र आलो त्याच्यामुळे हा विषय त्याच्यानंतर कधी झालेलाच नाही आहे. हा घडेल मुद्दे त्या ठिकाणी उखाडायचा प्रयत्न करून राहिला. कालपर्यंत तर मातोश्रीवर पण त्यांची तळवे चाटायला गेला, मग राज ठाकरेकडे मनसे तिकीट आणायला गेला, मग वंचितचं तपासून पाहिलं आणि आता बंडखोरीने अपक्ष अर्ज भरला. माझी पक्षाला त्याची तक्रार अशी आहे की याला उभं राहू द्या, असा अर्ज विडाल करू नका, आपण याला पक्षातून निलंबित करा. जर इथे भाजपच्या विजयराज शिंदेंनी अर्ज मागे घेतला नाही तर बाजूच्या चिखलीमध्ये गायकवाडांचा मुलगा भाजप विरोधातही माघार घेणार नाहीये. त्यामुळे मवियाच्या ऐवजी या दोन्ही मतदारसंघात महायुतीमध्ये आपापसात जुंपलीय. एकीकडे शिंदे गटाचे संजय गायकवाडांनी जोमाना प्रचार सुरू करत विजयाची खात्री वर्तवलीय, तर दुसरीकडे चिखलीमध्ये भाजपच्या श्वेता महालेंनी सुद्धा 50-60 वर्षानंतर पहिल्यांदाच कामं झाल्याचा दावा करत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. त्यांनी मैत्रीपूर्ण लढतचं दिलं, मग आम्ही पण चिखलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत आम्ही अर्ज टाकला, आम्हाला जे परवानगी आम्ही लढू मैत्रीपूर्ण. मग मी एवढी कामं केली की माझाच गुणगौरव लोक करतात की एवढी कामं आमच्या आयुष्यात आम्ही कधी पाहिली नाही, असा आमदार आम्ही पाहिला नाही. आणि खूप मोठा रिस्पॉन्स आहे, महिलांचा तर प्रचंड रिस्पॉन्स त्या ठिकाणी आहे. विश्वास आहे तुम्हाला जनता निवडून देईल तुम्हाला? विश्वास नाही, खात्री आहे, यकीन आहे, पक्का यकीन आहे. नाही, बंडखोरी म्हणता येणार नाही. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे, त्या पद्धतीने ते उभे राहिलेले आहेत. आमच्या शुभेच्छा आहेत. वरिष्ठांना काही कळवलं का तुम्ही या संदर्भात? नाही, मी काही कळवलेलं नाही आहे. सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने अतिशय चांगलं चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा मतदार राजा यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे, आत्मविश्वास आहे. आणि नक्कीच हा जो आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास म्हणजे विजयाची नांदी त्या ठिकाणी आहे. 2019 शिवसेनेच्या संजय गायकवाडांना 67,785, दुसऱ्या स्थानी वंचितला 41,710 तर काँग्रेसला 31,316 मतं मिळाली होती. शिवसेनेचे गायकवाड 26,075 मतांनी जिंकून आले होते. गेल्यावेळी चिखलीमध्ये भाजपच्या श्वेता महालेंना 93,515, काँग्रेसला 86,705 तर वंचितला 9,661 मतं मिळाली होती. भाजपच्या श्वेता महाले 6,810 मतांनी जिंकून आल्या. वंचित आघाडीमुळे इथे काँग्रेसला फटका बसून भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. यंदा मात्र या दोन्ही जागांवर माहितीमधूनच बंडखोरी माजण्याची चिन्ह आहेत. गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.